A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. दादा ऑलमोस्ट 65, त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा 10 नाही ना, आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरं, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत, त्याच्यामुळे ही 65, सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड. आणि 65 इज सिनियर सिटिझन. 60 नंतर या देशात सिनियर सिटिझन आहेत. ते एक दुसरी मुद्दा. तेव्हा अडचण कधी येते, जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते. दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी ती हवी. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचा अधिकार आहे. सातत्याने साहेबांचं वय काढलं जातं आणि पार्टी करून कोणीच समोरून असं थेट दादांना काउंटर करायला येईल. तुम्हाला सांगू, ऍक्च्युली इट इज सो कूल. मला विचारत की 84 पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय, हा खरं तर आदर्श असला पाहिजे. म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे. अडचण कशाची? आता अडचण कशी होऊ शकते त्याची? तेव्हा अडचण कधी येते, जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते. दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी ती हवी. अडचण हे महाराष्ट्रांनी कसं घ्यायचं? म्हणजे तुम्ही म्हणता ना दोघांनाही अडचण नाही, नाही महाराष्ट्रांनी कसं बघायचं? नाही नाही, पवार साहेब हॅज प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स. त्यांचा करिअर ग्राफ बघा ना, त्याला मी कोण आहे, मी तर खूपच लहान आहे त्यांच्या ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला. ते मी कशाला सांगू, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. गोव्याचा मुद्दा काढत असताना आता रोहित पवारांना पक्षा म्हणून त्यांनी जसं उल्लेख केला, दादांनी उल्लेख केल्यानंतर दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच, कारण दादा आता सिनियर सिटिझन्स आहेत. दादाच ऑलमोस्ट 65, त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा 10 नाही ना, आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिली, त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं, त्याच्यात वयाची अट नाही. लेट मी कम्प्लीट. तर त्याच्यामध्ये वयाची अट नाही आहे, त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावं तर दादाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. एक. दुसरं, दादा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत, त्याच्यामुळे ही 65, सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ड. आणि 65 इज सिनियर सिटिझन. 60 नंतर या देशात सिनियर सिटिझन आहेत. ते एक दुसरी मुद्दा. आणि तिसरी गोष्ट, इज नथिंग रॉंग इन बिंग अ सिनियर सिटिझन. माझा नवरा पण सिनियर सिटिझन आहे, इज ऑल्सो 60 यार, ऐसा मत करो. माझा नवरा हे पण आहे 60. नाही नाही, पण माझं नाही नाही, मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतच नाही, मी माझं आयुष्य जगते. आणि तिसरा, तुम्ही बच्चा म्हणला म्हणून, विच इज अ फॅक्ट, की दादा हा काकाच्या अधिकारांनी त्याला बच्चा म्हणला, त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून. एक. पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते, की म्हणजे इट्स अन इंटरेस्टिंग फॅक्ट, की रोहितच्या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.